जे त्यांच्या वक्तृत्व झाले हे काही शोभणारे नाही आहे, हे कोण त्याला समर्थन करत नाही। विरोधी पक्षनेत्यांनी भान ठेवून बोललं पाहिजे की राज्यपालांना परत जायचं आहे, राज्यपाल त्यांना भेट त्यांच्याशी परत जाण्याचं बोलले आहे, हे वगैरे मला वाटतं अजितदादांनी किमान बोलू नये। नाही कोणी म्हटलं असं, कोण अधिकृत म्हटलं, त्यांना अधिकृत कोण बोलला आहे? राज्यपाल त्यांना बोलले का? त्यांनी सांगावं की राज्यपालाकडे मी गेलो होतो, मला राज्यपालांनी भेट द्यायची वेळ दिली, म्हणजे राज्यपालाकडे मी माझी वेळ घेतली होती, त्यावेळी मी राज्यपालाकडे गेलो तेव्हा राज्यपाल मोदींनी मला असं सांगितलं की मला आता राहायचं नाही आहे, माझी इच्छा नाही आहे, मला इथं जायचं आहे, म्हणून मी असं बोलतो आहे। हे काहीतरी पुन्हा पुन्हा राज्यपालाला तेवढं संविधानिक पद लक्षात घेतले पाहिजे। आणि खरं तर राज्यपाल या संविधानिक पदाला ज्या पद्धतीने मागच्या 15 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये अत्यंत गलिच्छ पद्धतीने वातावरण चालू आहे, हे गोष्ट मान्यच केली की त्या दिवशी जे त्यांच्या वक्तृत्व झाले हे काही शोभणारे नाही आहे, हे कोण त्याला समर्थन करत नाही। पण राज्यपाल या विषयावर ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने विरोधी पक्ष बोलता हे काही योग्य नाही आहे। नाही मान्यच आहे ना की त्या दिवशीचं राज्यपालाच्या कुठल्याही वक्तव्याचं समर्थन करणे अयोग्यच आहे, आम्ही कोणीच करत नाही। पण आपण मी कालही सांगितलं परवाही सांगितलं की राज्यपाल महाराष्ट्रात आल्यापासनं त्यांनी 50 त्यांच्या वागण्यातनं 50 वेळा असं दाखवून दिलं आहे की छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने प्रेरणा घेऊनच त्यांनी काम चालू केलं। स्वतः शिवनेरी गडावर ते छत्रपती शिवरायांचं दर्शन करायला गेले, छत्रपती शिवजयंतीच्या दिवशीसुद्धा त्यांनी अनेक कार्यक्रमात भाग घेतला। त्यांच्या जॉईन झाल्यापासून राज्यपाल आल्यापासून त्यांनी 50 ठिकाणी छत्रपती शिवरायाच्या इतिहासाचा उल्लेख केला। त्यांच्या पूर्ण 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या वागण्यात छत्रपती शिवराय हा विषय होता। आणि एका संदर्भामध्ये एका घटनेमध्ये एका व्यासपीठावर जे विधान आलं त्या विधानावरनं खरं तर ते विधान करायलाही पाहिजे, त्या पद्धतीनं शिवरायाबद्दल कोणी अशी टिप्पणी करू नये। पण त्या घटनेवरनं राज्यपालांना ज्या पद्धतीने मागच्या 15 दिवसापासून त्यांच्या वयावर त्यांच्या वृद्ध अवस्थेवर त्यांना इथनं जायचं आहे खरं तर त्यांच्यावर टीकाटिप्पणी केली, पण यानंतर किमान राज्यपालावर बोलण्याकरता राज्यपाल महोदयांनी छत्रपती शिवरायावर बोलू नये, पण बाकी इतरांनी सुद्धा राज्यपालावर खरं तर यानंतर गंभीर पद्धतीने वाईट पद्धतीने अपशब्दाने बोलून त्यांचा मान अपमान करू नये असं मला वाटतं। उदयराजन भोसलेची काय भूमिका आहे त्यांनी मांडली ते कळवतील, काय पुढं होईल ते होईल, पण कोणी त्याचं समर्थन केलं नाही आहे। सामना हा केवळ आणि केवळ या सरकारवर टीका करण्याकरता एक मुखपत्र आहे, आणि सामना जे उद्धवजीला बोलायचं असतं ते मुखपत्राच्या माध्यमातून बोलतात। मलाही म्हणायचं आहे की कुठल्या देवी दर्शनाला गेले कुठला ज्यांचा परमेश्वर वेगळा आहे त्यांच्याची भावना वेगळी असतं, परमेश्वराने प्रत्येकांचा वेगवेगळा आपला धर्म आहे, प्रत्येकाचा एक परमेश्वर आहे, त्यांच्या मान्यता त्या ठिकाणी मान्यता आहे। खरं तर देवी दर्शनाला गेलेल्या लोकांबद्दल काही त्या दर्शनाबद्दल टीकाटिप्पणी करणे हे काही योग्य नाही आहे। शेवटी आपल्या देशामध्ये संस्कृती आहे, आपल्या देशात धर्म आहे, आणि आपापला एक परमेश्वर आहे, त्या परमेश्वराच्या दर्शनाला गेले तर या कामाख्या आईच्या दर्शनाला गेले त्याबद्दल टीका करणे हे काही योग्य नाही आहे। आणि
त्या ठिकाणी त्यांच्या त्यांनी जे काही मागितलं त्यांना मिळालं असेल किंवा आई मा आई कामाख्याने त्यांच्या भावना पूर्ण केल्या असतील, त्यांच्या भावना त्या भावना जर असेल कुणाच्या आणि त्या भावनाच्या आहारी जर कुणी दर्शन घेतलं असेल आणि त्या देवतेला ते मानणारे असतील तर त्या देवतेबद्दल त्या धर्माबद्दल बोलणे काही योग्य नाही. नाही, त्यांना डेव्हलपमेंट कळत नाही, त्यांना DPDCचे हेड कळत नाही, कधी त्यांनी विधान आमदार असा काही प्रवास नाही आहे. सोनाच्या चमच्यातनं बदामाचं दूध पिऊन तयार झालेले बाळ आहे. यांना काय माहिती आहे DPCची मीटिंग काय असतं, DPCचे हेड काय असतं, DPCच्या माध्यमातून आपण किती विकास करू शकतो, त्यांना काही पाहिलंच नाही ना. त्यांनी फक्त डायरेक्ट मंत्री आणि डायरेक्ट आमदार झाले आहे आणि तेही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या हिंदुत्ववादी मतदारांनी त्यांना निवडून दिला आहे. आता निवडून आले पण बाळांनी कधी ग्रामीण विकास बघितला नाही, बाळांनी कधी त्या ठिकाणी खरं तर डेव्हलपमेंटच्या साऱ्या एडचा अभ्यासच केला नाही आणि DPCचं खऱ्या अर्थाने लोकांना काय लाभ देतात हे माहिती नाही. आणि माहिती असेल तरी त्यांना इंटरेस्ट नाही आहे. जनतेचे मताचं कर्ज म्हणून जेव्हा आपण घेतो तेव्हा कामं करून मताचं कर्ज परत करावं लागतं. मग त्याची जबाबदारी होती DPC बैठकीत जाणे, त्या ठिकाणी भाग घेणे, त्यातनं जास्तीत जास्त पैसा आपल्या मतदारसंघाला मिळवणे, विकासाच्या गोष्टी करायच्या. कारण त्यांना विकास माहीतच नाही आहे. 2.5 वर्ष ते ज्या पद्धतीने सरकार त्यांनी चालवलं डेव्हलपमेंट सरकार थोडी होतं. सत्तेपासून पैसा, पैशापासून सत्ता एवढंच धंदा आहे. आणि त्यामुळं मला वाटलं DPC बैठकीला नेलं नाही. नाही, राज ठाकरे काय बोलले ना आदित्य ठाकरे काय केलं याच्यामध्ये मी काय तेव्हा बोलणं, मला त्यात बोलणं काही योग्य नाही आहे. शेवटी आता महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं यांच्यापासून दूर गेले, हिंदुत्वाचं सारे विषय सोडून ते आता काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या लोटांगणी गेले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार जेव्हा उद्धव ठाकरेजींनी स्वीकारले तेव्हा मराठी हिंदुत्ववादी व्यक्ती हा सहज दूर गेला. त्यामुळं आता बिहारला जाऊन काही मतं त्या ठिकाणी मताचं राजकारण व्हावं आणि खरं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना कधी ज्या माणसाला जवळ करायचं नव्हतं, कधी ज्या विचाराला जवळ करायचं नव्हतं, त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधी ज्या पक्षाला जवळ केलं नाही त्या पक्षाच्या नेत्यांना आदित्य ठाकरे आणि उद्धवजी मिठ्या मारतात आहे. खरं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा काहीच इतिहास ते आठवत नाही आहे, ते विसरलं आहे सारे बाळासाहेब ठाकरेंना. खरं तर हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा वरून बघत असतील तेव्हा त्यांना वाईट वाटत असेल की आमचा नातू असा वागतो.